पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत। मी मानसी माने घेऊन आले गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल, MIDC अवधान, तसेच 40 रोड धुळे। श्री स्वामी समर्थ एरिगेशन 100% अनुदान प्राप्त करून देणारी कंपनी। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी न्यायाधीशांच्या वसाहतीलाच जीवघेणा दूषित पाणी पुरवठा, धुळे महापालिकेला जाब कोण विचारणार? जैन धर्म प्रचारक कामकुमार नंदी यांची निर्घृण हत्या, धुळे शहरातील जैन समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि कारवाईची मागणी। विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या बदलांची माहिती शिक्षकांना व्हावी यासाठी कुंडाणे येथे शिक्षण परिषद संपन्न। घरातील तारेवर कपडे वाळत घालत असताना तारेत वीज प्रवाह उतरला, विजेच्या धक्क्याने सून शोभा आणि सासू रुक्माबाईचा अपघाती मृत्यू। आणि खेळ कोणताही असो, कौशल्याने खेळला तर यश नक्कीच मिळते। SSVPS संस्थेच्या मैदानावर 3 दिवसीय फुटबॉल स्पर्धेला सुरुवात। आता बातम्या विस्ताराने। धुळे शहराचा पाणी पुरवठा करताना महापालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत आहे। शहरातील अशोकनगरमध्ये असलेला जलकुंभ जीर्ण झाला आहे। या जलकुंभावरील स्लॅब पूर्णपणे निखळला आहे। जलकुंभामध्ये असलेले पाणी जलशुद्धीकरण केंद्रावरून येत असले तरी जलकुंभातील पाणी किती शुद्ध असेल हे मात्र सांगता येत नाही। हवेतील धूळ, आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांची विष्ठा जलकुंभात पडत नसेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल। थोडक्यात, या जलकुंभावरून वितरित होणारे पाणी दूषित असण्याची शक्यता अधिक आहे। विशेष म्हणजे या जलकुंभावरून जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची वसाहत आणि बहुसंख्य यशस्वी व्यावसायिकांच्या घरांना पाणी पुरवठा होतो। जेथे वरिष्ठ आणि महत्त्वाच्या व्यक्तींचेच आयुष्य डावाला लावले जात आहे तेथे सर्वसामान्यांचे काय, असा जाब महापालिकेला कोण विचारणार? धुळे शहराचा पाणी पुरवठा हा नेहमीच संशोधनाचा भाग राहिला आहे, कारण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्रोतांमध्ये भरपूर पाणी साठा आहे। तरी देखील आठवड्यातून केवळ 2 दिवस शहराला पाणी पुरवठा होतो। भोंगळ कारभारामुळे कधी कधी 8 ते 10 दिवसांनंतर एकदा पाणी पुरवठा होतो। महापालिका करीत असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेतील पाणी नागरिकांच्या घरात येईपर्यंत किती शुद्ध असते हे महापालिका देखील सांगू शकत नाही, कारण पाणी पुरवठ्याबाबत महापालिका प्रशासन अक्षम्य चुका करीत आहे। काही दिवसांपूर्वी मनोहर चित्रमंदिर समोरील आणि नवरंग कॉलनीतील जलकुंभाची दुरावस्था पुढे आली। त्यानंतर महापालिकेने सावरासावर करीत आता विशेष काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले होते, परंतु अशोकनगरातील जलकुंभाची स्थिती पाहिल्यानंतर पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून महापालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत आहे हे स्पष्ट होते। कारण अशोकनगर जलकुंभावरील स्लॅब कधीच निखळून गेला आहे, त्यामुळे एखाद्या डबक्यात पाणी साठवून त्यातून पाणी पुरवठा होत असल्याचे चित्र प्रथमदर्शनी दिसते। जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी शुद्ध होत असले तरी तेथून पुढे जलकुंभात येईपर्यंत हेच पाणी अनेक ठिकाणी गळती पार करून जलकुंभापर्यंत पोहोचते। याचाच अर्थ जलकुंभात पाणी अशुद्ध असते, त्यात पुन्हा कोसळलेला स्लॅबने भर घातली आहे। अशोकनगर जलकुंभातील पाण्यात हवेतील धूळ, जलकुंभावरून उडणाऱ्या पक्ष्यांची विष्ठा नसेलच असे महापालिका ठामपणे सांगू शकत नाही। विशेष म्हणजे या जलकुंभावरून जिल्हा पोलीस प्रमुखांसह न्यायाधीशांची वसाहत, यशस्वी व्यावसायिकांच्या कॉलन्यांमध्ये पाणी पुरवठा होतो।
महत्त्वाच्या आणि वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या मान्यवरांच्या घरी महापालिका दूषित पाणी पुरवठा करते तेव्हा सर्वसामान्यांच्या घरी शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो असे म्हणणे धाडसाचे ठरेल. शिरपूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पळ काढलेल्या दिनेश सुदाम कोळी याला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. जिल्हा न्यायालयाने दिनेश कोळीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी केवळ 24 तासात दिनेशला अटक केली, त्यामुळे गैरकृत्य करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाचा वचक निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शिरपूर येथील एका वसाहतीत राहणाऱ्या कुटुंबातील अल्पवयीन मुलगी अंगणात झोपली होती, त्याचवेळी दिनेश कोळी याने तिच्या तोंडात रुमाल कोंबून तिला निर्जन स्थळी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर दिनेश कोळी पळून गेला होता. याबाबत पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर शिरपूर पोलिसांचे पथक माग काढत गुजरात राज्यातील बरडोलीत पोहोचले. तेथील गंगाधारा रेल्वे स्थानक परिसरातून दिनेश कोळीला अटक केली. तपास केल्यानंतर दिनेश कोळी हा सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये देखील त्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत हे स्पष्ट झाले. न्यायालयाने दिनेश कोळीला 2 दिवसांची पोलीस कोठावडी सुनावली आहे. कर्नाटक मधील चिकोडी तालुक्यातील हिरगुडी आश्रमात जैन धर्म प्रचारक काम कुमार नंदी यांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे. जगा आणि जगू द्या असा संदेश देत धर्मप्रचार करणाऱ्या साधूची हत्या करताना त्याच्या शरीराचे तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. अमानुष कृत्य करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी घेऊन जैन समाज संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. धुळे शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या निषेध मोर्चात जैन समाजातील बहुसंख्य महिला पुरुष सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी घटनेची तीव्रता लक्षात यावी म्हणून जोरदार घोषणाबाजी केली. जगा आणि जगू द्या असा संदेश देत धर्मप्रचार करणाऱ्या कामकुमार नंदी यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे. हत्या करताना जैन धर्म प्रचारकास विजेचा शॉक देण्यात आला आहे, त्यानंतर कपड्याने गळा आवळण्यात आला आहे. आपल्या कृत्याचा मागमूस लागू नये यासाठी हत्या करणाऱ्यांनी कामकुमार नंदी यांच्या मृत शरीराचे तुकडे केलेत. शरीराचे तुकडे विहिरीत आणि कूपनलिकेत टाकण्यात आले, त्यामुळे हत्या किती क्रूरपणे करण्यात आली आहे हे स्पष्ट होते. या हत्येची आम्ही कठोर निंदा करतो. हत्या करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी करणारे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला दिले. या आंदोलकांमध्ये सुभाष कोटेजा, कमलेश गांधी, प्रमोद जैन, सुनील मुथा, कांतीलाल चोरडिया, भरत जैन, हरीश चोरडिया, तुषार बाफना, महेंद्र जैन, पुष्पा जैन आणि अलका जैन यांच्यासह समाजातील अन्य महिला पुरुष उपस्थित होते. प्रवृत्ती या देशात करत आहे अशा प्रकारचा जर हत्येचा हा जर छडा लावला गेला नाही, जैन धर्मावरती वारंवार होणारे हल्ले थांबवले नाही, आमच्या धार्मिक स्थळाला पर्यटनचा दर्जा देण्याचा प्रयत्न केला, तर यापुढे जैन समाज कदापि सहन करणार नाही आणि त्याचे दुष्परिणाम शासनाला भोगावे लागतील. म्हणून सकल जैन समाजातर्फे शासनाला नम्र विनंती की जैन धर्मावरती होणारे वारंवार हल्ले त्वरित थांबवण्यात यावे, आमच्या साधू मुनींना सुरक्षा पोहोचवण्यात यावी. आमचा समाज, आमचा धर्म हा अहिंसावादी धर्म आहे. अहिंसावादी राहिला याचा अर्थ असा नव्हे की वारंवार आम्हाला दाबून मारण्याचा प्रयत्न करावा, असं यापुढे कदापि आम्ही सहन करणार नाही. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54
प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीर आणि पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0-11. मॅडम, वन मिनिट. फिनिक्स जिथे, ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही है. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे, शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतीराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2, पारोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 025-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. धुळे जिल्ह्याच्या ठिबक सिंचन क्षेत्रात गुणवत्तापूर्ण विश्वासाची एक तपाची परंपरा, श्री स्वामी समर्थ एरिगेशन. 100% अनुदान प्राप्त करून देणारी कंपनी. ठिबक सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना सुवर्ण संधी. ISI मार्क असलेली ठिबक नळी आणि ठिबक सिंचनासाठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात मिळेल. फॅक्टरी G17 MIDC अवधान धुळे. कार्यालय मुंबई आग्रा महामार्ग पोद्दार शाळेजवळ धुळे. नितीन पाटील, मोबाईल नंबर 79724-94499, 95279-09461. शासकीय नियमांच्या अधीन राहून अटीशर्तीचे पालन करीत अनुदान प्राप्त करा. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, शैक्षणिक क्षेत्रात शासनाच्या वतीने झालेल्या नवनवीन विषयांची माहिती शिक्षकांना व्हावी यासाठी शिक्षण परिषद महत्त्वाची ठरते, असे मत शिक्षण विस्तार अधिकारी विठ्ठल घुगे यांनी व्यक्त केले. धुळे तालुक्यातील कुंडाणे येथील आश्रमशाळेच्या आवारात नेहाळूत गटा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा आणि हायस्कूलच्या शिक्षकांची परिषद संपन्न झाली. यावेळी बहुसंख्य शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक उपस्थित होते. राज्य आणि केंद्राकडून दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात बदल होतात. शैक्षणिक बदलाची माहिती शिक्षकांना व्हावी यासाठी शिक्षण परिषद घेण्यात येते. याच पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील कुंडाणे येथील आश्रमशाळेच्या आवारात न्यावळोत गटाअंतर्गत येणारा जिल्हा परिषद शाळा आणि हायस्कूलच्या शिक्षकांची शिक्षण परिषद संपन्न झाली. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वतीचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी विठ्ठल घुगे, केंद्रप्रमुख अविनाश पवार, पदोन्नती मुख्याध्यापक रमेश पाटील, मुख्याध्यापिका कांचन सैंदाने, शिक्षक रवींद्र सैंदाने, शिक्षिका भारती गवळे, कविता फटकाळ, कामिनी आव्हाड, अनिता सुतार, प्रतिभा अहिरे, वैशाली पाटील, ममता पाटील, गणेश वाघ आणि नीलिमा चव्हाण यांच्यासह बहुसंख्य शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षकांना शासनाने अंमलात आणलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाविषयी माहिती देण्यात आली. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी विठ्ठल घुगे म्हणाले की शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढेल, पटावरील संख्या कशी वाढविता येईल, तसेच शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या बदलांची माहिती देण्यासाठी शिक्षण परिषद महत्त्वाची ठरते, असे मत विस्तार अधिकारी विठ्ठल घुगे यांनी व्यक्त केले आहे. गोरगरीब आणि कष्टकऱ्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना घडविण्याचे काम केले, त्याच कामाची पावती सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमातून मला मिळाली, अशी भावना सेवानिवृत्त शिक्षिका भारती गवळे यांनी व्यक्त केली. कुंडाणे जिल्हा परिषदेच्या शाळेत 8 वर्षापासून कार्यरत असलेल्या श्रीमती गवळे यांना सेवानिवृत्त निमित्त अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. श्रीमती गवळे यांनी शाळेस सेवानिवृत्त निमित्त दूरदर्शन संच भेट दिला. धुळे तालुक्यातील कुंडाणे जिल्हा परिषद शाळेत भारती गवळे या शिक्षिकेने 8 वर्ष सेवा दिली. या 8 वर्षांच्या कालावधीत अनेक गोरगरीब आणि कष्टकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम श्रीमती गवळे यांनी केले. साहजिकच श्रीमती गवळे यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात अनेकांनी त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिक्षिका गवळे यांनी कुंडाणे जिल्हा परिषद शाळेला दूरदर्शन संच भेट दिला. सत्कारप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी विठ्ठल घुगे, केंद्रप्रमुख अविनाश पवार, धुळे TV चे उपसंपादक योगेश पाटील,
मुख्याध्यापिका कांचन सैंदाणे, शिक्षक रवींद्र सैंदाणे, शिक्षिका कविता फटकाळ, कामिनी आव्हाड, अनिता सुतार आणि ममता पाटील उपस्थित होते. धुळे शहरातील महिंदळी शिवारात असलेल्या बजरंग सोसायटीत विजेचा धक्का लागून सासू सुनेचा मृत्यू झाला. घरातील तारेवर कपडे वाळत घालत असताना ही दुर्घटना घडली. तारेत विद्युत प्रवाह आला कसा हे मात्र स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शोभाबाई कृष्णा जिने आणि रुक्माबाई झिने अशी दुर्दैव महिलांची नावे आहेत. धुळे शहर आणि परिसरात गेल्या 3 दिवसांपासून रिमझिम पाऊस होत आहे. तसेच सतत ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे कपडे सहजासहजी कोरडे होत नाही. त्यासाठी घरामध्ये तार किंवा दोरी बांधून कपडे वाळविले जातात. महिंदळे शिवारातील बजरंग सोसायटीत राहणारी शोभाबाई झिने ही घरातील तारेवर कपडे वाळवत घालत होती. त्यावेळी तिला विजेचा धक्का लागला. सून शोभाबाईला मदत करण्यासाठी तिची सासू रुक्माबाई धावली, परंतु रुक्माबाईलाही विजेचा धक्का लागला. विद्युत प्रवाह जास्त असल्याने त्यात दोघींचा मृत्यू झाला. घरातील तारेत वीज प्रवाह आलाच कसा हे मात्र कळू शकलेले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शोभाबाई आणि तिच्या सासूच्या अपघाती मृत्यूबद्दल बजरंग सोसायटीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन्स, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-82-111, 295-311, मोबाईल 94-204-39-111. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी एकमात्र विश्वासपात्र नाव म्हणजे सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल. अवधान धुळे MIDC मध्ये निर्माण होणारे फर्निचर घेऊन आपले घर आणि कार्यालयाची सजावट करा. मजबूत सोफा सेट, स्टील कपाट, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, सेंट्रल टेबल तुम्हाला हवा तसा. आकर्षक ऑफिस चेअर, टीपॉय, फ्लोअर मॅट, फर्निचरसाठी लागणारे फोम आणि आकर्षक कापड, होलसेल आणि रिटेल प्रमाणात आणि अगदी माफक किमतीत फर्निचर खरेदी करा. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे फर्निचर खरेदी करा, त्याचवेळी आपले फर्निचर दुरुस्त करून घ्या. ग्राहकांचा विश्वास हाच ध्यास असलेल्या सनराइज इंडस्ट्रीज मध्ये फर्निचरची खरेदी करा. फर्निचरची निर्मिती केंद्र असलेल्या L27 महाराष्ट्र ऑइल मिल समोर MIDC अवधान धुळे येथे एकदा अवश्य भेट द्या. फर्निचर खरेदीसाठी विक्री केंद्र असलेल्या सर्वे क्रमांक 468 प्लॉट नंबर 4 रोड धुळे येथे भेट द्या. संपर्क मोबाईल क्रमांक 85519-392-86-989-026-11. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. पावसाच्या उशिरा आगमनाची झड टमाटा उत्पादक शेतकऱ्यांना बसली आहे. स्थानिक बाजारातून टमाट्याची आवक घटली आहे, परिणामी टमाट्याच्या दरात वाढ झाली आहे. साहजिकच सर्वसामान्यांच्या ताटातून टमाटा गायब झाला आहे. सध्या बाजारात 80 ते 100 रुपये प्रति किलो टमाट्याचे दर आहेत. येणाऱ्या काळात अपेक्षित आवक झाली तर टमाट्याचे दर घटण्याची शक्यता आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.
दरम्यान हिरवी मिरची देखील नागरिकांसाठी काहीशी तिखट झाली आहे. धुळे जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी पारंपरिक पिकांबरोबरच भाजीपाल्याचे उत्पादन घेऊ लागले आहेत. गेल्या 3 वर्षांपासून जास्तीच्या पावसाने भाजीपाला क्षेत्राचे नुकसान झाले, तसेच यंदा पावसाच्या हजेरीमुळे पिकांना फटका बसला आहे. परिणामी धुळे तालुक्यासह जिल्ह्यातून भाजी बाजारात आवक मंदावली आहे. स्थानिक जिल्ह्यातून टमाट्याची आवक होत नसल्याने नाशिक नगर या जिल्ह्यातून टमाटा मागविण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. साहजिकच 20 ते 30 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होणारा टमाटा 80 ते 100 रुपये प्रति किलोवर गेला आहे. साहजिकच सर्वसामान्यांच्या ताटातून टमाटा गायब झाला आहे. तसेच हिरवी मिरची देखील आवक घटल्याने 80 ते 100 रुपये प्रति किलोपर्यंत मिरचीचे दर पोहोचले आहे. इतर भाजीपाल्यांच्या दरात 20 ते 30 रुपयांनी वाढ झालेली आहे. सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे. येणाऱ्या काळात स्थानिक बाजारातून भाज्यांची आवक झाली तर दरात घसरण होईल असा आशावाद नागरिकांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसापासून टमाट्याचे भाव आकाशाला भिडलेले, कारण की गेल्या 2 महिन्यापूर्वी टमाट्याला कोणत्याही प्रकारचा भाव नसल्यामुळं शेतकरी बांधवांनी ते टमाटे काढून टाकले आणि उत्पन्न कमी असल्यामुळं टमाट्याचे भाव तेजीत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वच भाज्यांचे भाव कडकडले आणि त्यामध्ये मिरची, कोथिंबीर आणि टमाट्याला प्रचंड भाव आहे. आणि सर्वात स्वस्त म्हणजे पत्ताकोबी, बाकी सर्व महाग आहे. 15-20 दिवस अशी परिस्थिती राहते. खेळ कोणताही असो, कौशल्याने खेळला तर यश नक्कीच मिळते. त्यामुळे प्रत्येकाने खेळाडूने खेळाचे कौशल्य अंगी बाळगावे अशी सूचना मान्यवरांनी केली. धुळे क्रीडा अधिकारी कार्यालय आणि SSVPS संस्थेच्या वतीने 3 दिवसीय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत 14 वर्ष वयोगटावरील 55 संघांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील विजेत्यांना विभाग स्तरावर खेळता येणार आहे. धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि SSVPS संस्थेच्या वतीने 3 दिवसीय जिल्हास्तरीय स्पर्धेला सुरुवात झाली. प्राचार्य मनोहर पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. या प्रसंगी प्राचार्य मनोहर पाटील यांच्यासह क्रीडा शिक्षक MK पाटील, गोमजी थोरात, नरेश बागुल, सुधाकर पाटील, मोसिन शेख, अमित भामरे, शबाज शेख, अर्पण देसले, चंदन प्रजापत, फरहान शेख, विशाल गिरासे, अमोल बैसाने, रोहित अहिरे, नितीन सोनार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत 14 वर्षावरील वयोगटाच्या 55 संघांनी सहभाग नोंदविलेला आहे. या स्पर्धेतून विजेत्या संघाला विभाग स्तरावर खेळण्याची संधी मिळणार आहे. यावेळी क्रीडा शिक्षण मोहनीस शेख म्हणाले की सध्याच्या परिस्थितीत मूल मैदानी खेळावरील खेळांकडे रमण्याऐवजी मोबाईलवरील खेळात रमले आहेत, त्यामुळे मुलांनी आपल्या भविष्याचा विचार करून मैदानी खेळात आपलं कौशल्य दाखविलं पाहिजे. खेळ कोणताही असो, कौशल्याने खेळला तर यश नक्कीच येतं, असेही शेख यांनी स्पष्ट केले आहे. मैं सभी से कहना चाहूंगा, यहाँ पर पहली बार इतनी टीमों ने पार्टिसिपेट किया, 55 टीम. मैं आप सभी पेरेंट्स से कहूंगा कि आप मोबाइल से अपने बच्चों को दूर रखें और ग्राउंड लेवल पे अपना ग्रास रूट पर आप फुटबॉल, क्रिकेट, हॉकी, फेंसिंग, एथलेटिक्स जो भी गेम खेलना चाहते हैं आप ग्रास रूट से अपने बच्चों को खिलाओ, जो कि अपने इंडिया का नाम करे, और मोबाइल से दूर रखें. स्कूल गेम में सबसे ज़्यादा रिस्पॉन्सिबिलिटी होती है स्कूल गेम में स्कूल प्रिंसिपल की, स्कूल टीचर की. अगर वहाँ से बच्चा बढ़ता है तो वो ज़रूर इंडिया के लिए क्वालिफाई करा. जितने भी आप इंटरनेशनल प्लेयर देख लो वो स्कूल लेवल से खेलना शुरू किया है और वो स्कूल लेवल से हमारे इंडिया को मेडल आया. अभी एथलेटिक्स में भी मेडल आया हमारे को, 8-6 गोल्ड मेडल आए. एशिया में हम 3rd नंबर पर रहे. आप सभी से मैं गुजारिश करूंगा कि अपने बच्चों को भी खिलाओ, जहाँ भी खिलाओ, आप जो भी डिस्ट्रिक्ट में हो, जो भी गांव में, जो भी तालुकों में, अपने बच्चों को फुटबॉल, हॉकी, क्रिकेट सभी गेम में, सिर्फ फुटबॉल का नहीं बोलो, सभी गेम में आप स्टार्ट करें. और ये माध्यम से मैं चैनल, आप सभी चैनलों के माध्यम से आगे आप इस न्यूज़ को सबको फॉरवर्ड करें ताकि उनके बच्चों खिलाएं. आप माहौल देख सकते हैं यहाँ पर, छोटे छोटे बच्चे Under-14, Under-15, Under-17 सभी बच्चे यहाँ पर ग्रास रूट से खेल रहे. श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचं भाऊसाहेब नासो पाटील साहित्य आणि मुल्ला पिदल्ली मुल्ला अब्दुल्ली वाणिज्य महाविद्यालयाच्या या मैदानावर आज सुब्रत फुटबॉलच्या मॅचेस सुरू झालेल्या आहेत. एकूण 55 टीम ह्या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत. 3 दिवस ह्या ज्या स्पर्धा आहेत
हे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये पार पडणार आहेत. तसं निसर्गाची सुद्धा साथ मिळालेली आहे. मी प्राध्यापक मोहन पावरा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा माजी व्यवस्थापन परिषद सदस्य, ह्या सगळ्या सहभागी विद्यार्थ्यांना ह्या स्पर्धेमध्ये भरभरीन यश मिळो आणि तितकाच त्यांना आनंद देखील मिळो म्हणून त्यांना शुभेच्छा आहेतच. आणि त्याचबरोबर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी जे सगळे स्पोर्ट्सचे डायरेक्टर इथे आलेले आहेत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल, MIDC अवधान, तसेच 40 रोड, धुळे. श्री स्वामी समर्थ एरिगेशन, 100% अनुदान प्राप्त करून देणारी कंपनी. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी न्यायाधीशांच्या वसाहतीलाच जीवघेणा दूषित पाणी पुरवठा, धुळे महापालिकेला जाब कोण विचारणार? जैन धर्म प्रचारक कामकुमार नंदी यांची निर्गुण हत्या, धुळे शहरातील जैन समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि कारवाईची मागणी. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या बदलांची माहिती शिक्षकांना व्हावी यासाठी कुंडाणे येथे शिक्षण परिषद संपन्न. घरातील तारेवर कपडे वाळत घालत असताना तारेत वीज प्रवाह उतरला, विजेच्या धक्क्याने सून शोभा आणि सासू रुक्माबाईचा अपघाती मृत्यू. आणि खेळ कोणताही असो, कौशल्याने खेळला तर यश नक्कीच मिळते. SSVPS संस्थेच्या मैदानावर 3 दिवसीय फुटबॉल स्पर्धेला सुरुवात. याबरोबरच धुळे TV बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे TV, आपली बातमी आपल्या पडद्यावर.